नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि टॉक टाईममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आयुटेक या सुप्रसिद्ध उपचार पद्धतीचे जनक आणि स्वास्थ्य संकल्पाचे सर्वेसर्वा डॉक्टर शेख पॅरालायसिस रिहॅबिलिटेशनचे सेंटरचे डॉक्टर जी एस शेख ज्यांना देवदूत असं संबोधलं जातं. कमीत कमी वेळ, कमीत कमी खर्च आणि कमीत कमी त्रास अशी वैशिष्ट्ये असलेली आयुटेक ही उपचार पद्धती पॅरालायसिसच्या रुग्णांना जीवनसंजीवनी देते. आजपर्यंत हजारो रुग्ण बरे झालेत आणि होतही आहेत. प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक तंत्र असा सुंदर मिलाप या उपचार पद्धतीत आहे. ही पद्धती शोधून काढणारे डॉक्टर शेख आज स्टुडिओत उपस्थित आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याकडून सविस्तरपणे आयुटेकबद्दल. आजचा आपला विषय आहे आयुटेकचे उपचार, पॅरालिसिस रुग्णांना भक्कम आधार. नमस्कार डॉक्टर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आज आपण पॅरालिसिसबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, कमीत कमी खर्च आणि कमीत कमी वेळ आणि कमीत कमी त्रास अशी वैशिष्ट्य असलेली ही आयुटेक उपचार पद्धती आपण शोधून काढली आहे. ही उपचार पद्धती आज देशभरात सुप्रसिद्ध असून हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतलाय. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मला यावर सांगायला नक्कीच आवडेल, कारण पॅरालिसिस हा गंभीर आजार असतो. साधारणतः एक साधा आजार आपण पकडला, सर्दी, खोकला किंवा ताप, हा आजार जरी रुग्णाला ज्यावेळेस होतो तरी त्यावेळेस रुग्ण पूर्णपणे त्यांना त्रासलेला असतो. कधी एकदाचा या आजारातून मी मोकळा होतो किंवा बरा होतो असं त्या रुग्णाला वाटत असतं. त्याचबरोबर त्याची कामकाजही बंद असतात, मानसिक हानी होते, आर्थिक हानी होत असते व शारीरिक हानी होत असते. या तिन्ही हानी सर्वसाधारण रुग्ण रोगामध्ये होत असतात. तर पॅरालिसिस म्हणजे एक प्रकारचा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणे या कारणाने मेंदूमकडनं ज्या शरीराला रक्त वाहिन्या जातात त्या पूर्णपणे रक्त न पोचवणे किंवा त्यातल्या संवेदना न जाणे यामुळे त्या शरीरातील मेंदूकडनं न रक्त पोचल्यामुळे शरीरातील एका अंगाला पूर्णपणे अपंगत्व येतो. त्यामध्ये एक हात किंवा एक पाय किंवा दोन्ही पाय असे प्रकार असतात. त्या पूर्ण अंगाला अपंगत्व येत असतं. अपंगत्व त्या शरीराला कुठल्याही त्या बाजूला कुठल्याही प्रकारची वेदना संवेदना ह्या नसतातच, त्यामुळे त्याला रुग्णाला समजत नाही. त्यामुळे हा रुग्ण पूर्णपणे डिप्रेशनमध्ये असतो आणि त्याच्यानंतर त्या रुग्णाला एक शारीरिक हानी तर होतेच होते, त्याचबरोबर त्याची आर्थिक हानी म्हणजे त्याला रुग्णाला होणारा खर्च हाही खूप जास्त होत असतो. त्याचबरोबर त्याची मानसिक हानी या तिन्ही गोष्टी त्याच्या होत असतात. मानसिक हानी म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्या रुग्णाच्याबरोबर त्याच्या नातेवाईकांची हानी होत असते. ज्यावेळेस माझे वडील हे उपचार करत होते त्यावेळेस मी त्यावेळेस रुग्णांना बघत होतो. त्यावेळेस त्या रुग्णांना बघताना त्यांचा जो बरा होण्याचा कालावधी आहे हा खूप जास्त व्हायचा. आणि त्याचबरोबर माझे वडिलांबरोबर माझे मोठे भाऊ हेही त्याच रुग्णांवर उपचार करत असताना त्यांच्याकडेला मी त्या रुग्णांच्यावर उपचार करायचो. आणि अशा वेळेस माझ्या मते एक संकल्पना आली का हा रुग्ण कमी कालावधीत व कमी त्रासात व कमी आर्थिकदृष्ट्या कमी खर्चात कसं बरं होईल यावर मी असा सातत्याने विचार करत असताना माझ्यासमोर जी आमची उपचार पद्धती होती त्यामध्ये थोडंसं चेंज करून आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी ॲड करून या उपचार पद्धतीची मी सुरुवात केली. व त्याचं सर्वप्रथम मला फायदा एवढं चांगलं झालं का याच्यात हजारो रुग्ण माझ्याकडनं कमी वेळेत, म्हणजे पॅरालिसिससारखा रुग्ण जर झालं त्या रुग्णाला मुळात म्हणजे काय कळत नसतं तो काय झालेला आहे. त्याला तर काहीच जाणीव नसते पण त्याच्या नातेवाईकांना त्याच्याबरोबर त्याची कळत नसतं नक्की काय झालेलं आहे. कारण डॉक्टर होता मेंदूचा आजार झालेला आहे, साधी जखम झाली तरी रुग्ण घाबरून जातो. तर मेंदूचा आजारामध्येही हा रुग्ण अतिशय जास्त घाबरलेला असतो. त्यावेळेस तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. रुग्ण आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट सुरू केल्यापासून तर तो त्याचा कमी वेळ कसा बरं होईल, त्याचबरोबर त्याचा कमी खर्च कसा लागेल व कमी त्रास म्हणजे जेणेकरून त्याला कमी एक्सरसाईज वगैरे कमी डाईट फॉलो करून या गोष्टीतून तो कसं बरं होईल याकडे माझा पूर्ण पहिल्यापासून उपचार पद्धतीमध्ये एक मनात नेहमी सारखं विचार येत असायचं. तर त्यावेळेस ही जी पद्धत उपचार पद्धती चालू केली उपचार पद्धतीमध्ये आम्ही आयुर्वेदाप्रमाणे त्याच्यावर उपचार पद्धती चालू केली. त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी जी उपकरणं आलेली आहेत तर त्या उपकरणांचा एक समेळ घालून मी एक ही उपचार पद्धतीला सुरुवात केली. व ह्या उपचार पद्धतीमध्ये सर्वप्रथम रुग्ण आला तर त्याला पहिले आम्ही मानसिक आधार देतो व मी व माझी पूर्ण टीम त्याला मानसिक आधार देत असते.
त्याचबरोबर जेव्हा तो रुग्ण येतो त्याला आम्ही सांगतो अरे काय नाही तू बरं होशील, त्याचबरोबर त्याला आम्ही ट्रीटमेंट चालू करतो. व आमच्याकडं रुग्ण आल्यापासून जेव्हा आम्ही ट्रीटमेंट चालू करतो पहिल्या दिवसापासून त्याला आम्ही एक्सरसाइजला सुरुवात करतो. त्या गोष्टीमुळं एवढा आमचा फायदा होतो का रुग्ण हा पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही उभं करायला चालू करतो. 1 ते 2 दिवसामध्ये उभं करा रुग्ण चालू केल्यानंतर त्याला आम्ही पुढच्या 5-6 दिवसामध्ये कसं तो स्वतःच्या पायावर उभा राहील याच्याकडे आमचा लक्ष असतो. त्यासाठी काही इंजेक्शन काय औषधं काय मेडिसिन काही उपकरणं यांचा आम्ही मदत घेतो व त्यांच्या मदतीने आम्हाला तो रुग्ण लवकरात लवकर बरं व्हायला खूप मदत होते. त्याचबरोबर त्याला खर्च कसं कमी होईल म्हणजे रुग्ण बरा होत असताना किंवा 5-6 महिन्याचा कालावधी जायचा पूर्वी तो रुग्ण आमच्याकडं 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्रॉपर त्याच्या पायावर चालायला सुरुवात होते व त्याचे तो सर्व कामं 2 महिन्यामध्ये तो पूर्णपणे करायला. असे आमच्याकडं भरपूर रुग्ण आहेत, भरपूर डाटा आहे आमच्याकडं का ते रुग्ण बरे होऊन त्यांच्या कामावर जाऊन ते नवीन रुग्णाला घेऊन आलेले आहेत. त्यामुळं ह्या आयुटेक उपचार पद्धतीचा आम्हाला मला व माझ्या रुग्णांना याचा खूप जास्त फायदा झालेला आहे व प्रभावी उपचार उपचार पद्धती अशी आमच्या आयुटेक उपचार पद्धती ठरलेली आहे. त्यामुळं कमी खर्चात म्हणजे अतिशय कमी खर्च जे बाहेर ज्या रुग्णाला 1 लाख रुपये घालवायला लागतात ते आमच्याकडे 1000 रुपये काही हजारो पण नाही अल्प खर्चात व त्याचबरोबर कमी टाईम म्हणजे जो 5-6 महिन्याचा कालावधी लोटला जायचं न्यूरोलॉजीकडनं गेल्यावर जे फिजिओथेरपीकडे जाईल मग फिजिओथेरपीकडनं मग तो एक्सरसाइज मग डाईट फॉलो करा हे करा याच्याकडनं आम्ही सगळ्या गोष्टी एकदम त्याला हे करत असल्यामुळं तो कमी वेळेत व कमी त्रासात असा रुग्ण आमच्याकडे लवकरात लवकर बरा होतो. माझं नाव मसूद आलमगीर फकी. मी डॉक्टर शेख यांचे स्वस्त संकल्प या सेंटरमध्ये पूर्वीपासून कार्यरत आहे. हे सेंटर वाड्या तालुक्यातील कुडूस नाका ह्या येथे हे हॉस्पिटल आहे. इथे जे रुग्ण येतात त्यांची आम्ही पूर्वीपासून जी मानसिकता ती खचलेली असती अगोदर त्यांना आम्ही ती मानसिकता त्यांची भरून घेतो. आल्यानंतर त्यांच्याशी गोड बोलून त्यांना सर्व समजवून ते कसं आहे घरातील यांच्यावर हे असल्यामुळे ते खचून जातात आणि त्यांची ती मानसिकता अगोदर आम्ही वाढवतो. पण ते आल्यानंतर त्यांच्याकडे आमच्या डॉक्टर हे फार पूर्वीपासून त्याच्यात माहीर आहे आणि ते संपूर्ण लोकांना चांगले हे ट्रीटमेंट देऊन आणि बरे करतात. आमच्याकडे कमीत कमी 90% ते लोक या शाखेमध्ये एकदम व्यवस्थित आणि चांगले होऊन जातात. ते तिकडे येताना ते लोक असं आम्बुलन्समध्ये आणि त्या याच्यावरती उचलून आणतात कॉटवर आमच्याकडे ठेवतात. आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो नंतर ते चालत जातं. पण त्यांना एवढा आनंद होतो का ते जाताना आम्हाला खूप आशीर्वाद देतात, आमचे पाय पकडतात आणि हे जातात. ह्या हॉस्पिटल आमचा आपल्या वाड्या तालुक्यात 1 नंबर पूर्वीपासून मोठं हॉस्पिटल आणि चांगली चांगली सेवा देणारं हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये जे लोक येतात त्यांना लोक असं गैरसमज बसतात ज्यांच्याच नावाने काय तरी असे तोत्या डॉक्टर्सनी ते पॅरलिस हॉस्पिटलचं खोलून ते बसलेले आहेत आणि त्याला काही लोक बळी पडतात आणि जातात. जाऊन ते तिथे 2-3 वेळेला गेल्यानंतर फसतात, त्यांना नंतर समजते पुन्हा ते आमच्याकडे येतात. आम्हाला ते आमच्याकडे चांगले होऊन जातात. तरीसुद्धा तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वास्थ्य संकल्प ह्या हॉस्पिटलमध्ये येताना तुम्ही आपली एक काळजी घेऊन या. हे कुठल्याही तोत्या डॉक्टरच्या याला बळी पडू नका आणि येताना अगदी ते तोत्या डॉक्टर आम्ही डॉक्टर शेख म्हणून असं नाव वापरून त्याचा उपयोग करतात आणि ते लोकांची फसवणूक करतात. हे आमच्या वाड्यात आम्ही खूप 2-3 ठिकाणी असे ते चालू आहे. तरी ह्या तोत्यागिरीला आपण फसवू नका. येताना व्यवस्थित आमचा हॉस्पिटलचा ॲड्रेस बघून तुम्ही कुडूस नाका येथे आमचे हॉस्पिटल हा कार्यरत आहे. इथे या तुम्हाला 100% ना 101% तुम्हाला आम्ही चांगले होतील असे आम्ही प्रयत्न करून चांगले करतो ना होणारच ही त्याची गॅरंटी देतो. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा टॉक टाइम. डॉक्टर, मेंदूत रक्ताची गाठ होणं किंवा मेंदूत रक्तस्राव होणं यामुळे पॅरालिसिस सारखा आजार होतो. पण इतका गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर खूप आधीच नक्कीच काहीतरी लक्षणं दाखवत असावं. ही लक्षणं नेमकी काय आणि ती कशी ओळखावी याबरोबरच त्यांना वेळीच ओळखून नेमकं काय काळजी घ्यायला हवी आपण, जेणेकरून इतक्या गंभीर आजाराला प्रतिबंध आधीच करता येईल, याबद्दल नेमकं काय मार्गदर्शन कराल? नक्कीच मला सांगायला आवडेलच का पॅरालिसिस हा सारखा गंभीर आजार जेव्हा शरीरामध्ये एखाद्या रुग्णाला होत असतो त्यावेळेस शरीराकडनं एक आपल्या सिग्नल दिला जातो जेणेकरून हातापायाला ज्या मुंग्या येणं, संवेदना नसणं,
जाणीव नसणं, अचानक सगळ्यांना जाणं, त्याला एका बाजूला कधी टोचलं तरी काहीच न समजणं, या गोष्टी त्या घडत असतात. ह्या ज्या कारणांमुळे घडल्या जातात किंवा पॅरालिसिस हा आजार ज्या कारणांमुळे होतो तो म्हणजे मुख्यत्वे करून ब्लड प्रेशर वाढणं, अति ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढणं. त्याच्यामुळं काय होतो, जेव्हा अतिशय जास्त प्रमाणात रक्तदाब वाढला जातो त्यावेळेस मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्या तिथं रक्ताची गाठ तयार होते किंवा तिथं नस दबली जाते. त्याचबरोबर रक्तस्राव मेंदूमधील होत असतो. ह्या कारणामुळं मेंदूकडनं बॉडीला जाणाऱ्या रक्तवाहिन्या या संवेदना देत असताना त्या प्रॉपरली देत नाहीत, अशा अडथळ्यामध्ये येत असतात. त्यामुळं संवेदना नसणं किंवा जाणीव नसणं किंवा मुंग्या येणं हे एक प्रथम लक्षण असतं, का जे कदाचित त्या व्यक्तीला त्या रुग्णाला कधी कधी चक्कर येत असते, अचानक चक्कर येणं, आणि ती पुन्हा त्याला एक सेकंदापुरता असते, पण ती पुन्हा त्याला रोगपूर्वत होऊन जातो, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याचबरोबर त्याचा एखादा पाय किंवा एखादा हात थंड पडत असतो व काही काम करत असताना त्यातली ताकद जी आहे ती थोडी कमी झालेली असते, ती त्याला समजते रुग्णाला कारण ताकद थोडी कमी झालेली आहे, पण त्याला तो न सर्वसामान्य रुग्ण असा असतो का तो त्याच्यावर दुर्लक्ष करून पुन्हा त्याच्या कामाला सुरुवात करतो. माझं म्हणणं एवढंच आहे का त्याच्यावर दुर्लक्ष करू नका. जर त्याला मुंग्या येत असतील, त्याला चक्कर येत असेल, त्याच्या एका बाजूला अंगाला किंवा संवेदना नसतील किंवा जाणीव टोचलेल्या काही समजत नसतील किंवा त्याला स्पर्श केल्यावर काही जाणवत नसेल किंवा त्याला चक्कर येत असेल किंवा डोळ्यापुढे जास्तच काळोख येत असेल किंवा डोळ्याच्या एका बाजूला त्याला दिसायला कमी होत असेल, अशा वेळी त्वरित त्या रुग्णांनी प्रथम त्याच्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन दाखवून तिथे पहिले रक्तदाब तपासणं, त्याचबरोबर त्यांनी ब्लड प्रेशर, डायबिटीस, शरीरातील डायबिटीस तपासणं, या गोष्टी तपासणं खूप गरजेचं असतं. व शरीर प्रथम लक्षणं दाखवत असतं व त्याच्यावर त्वरित जो उपचार केलं तो फार चांगलं गंभीर आजार आहे हा उद्भवला जाणार नाही. डॉक्टर, पॅरालिसिसच्या लक्षणांची काळजी घेऊन सुद्धा ज्यावेळी हा स्ट्रोक येतो किंवा पॅरालिसिस होतो तेव्हा सर्वप्रथम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हा मोठा मानसिक धक्का बसलेला असतो, त्यामुळे नेमकं काय करायचं हे सुचत नाही. आणि असं म्हटलं जातं, हा आजार झाल्यानंतर सुरुवातीचा 3-4 तासांचा कालावधी हा अतिशय महत्त्वाचा असतो. या वेळात जर योग्य उपचार केले गेले तर रुग्णाची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. याबद्दल काय सांगाल? नक्कीच, मला सांगायला आवडेलच का ज्यावेळेस पॅरालिसिस हा आजार होतो त्यावेळेस त्या रुग्णाला तर काही कळत नसतं, कारण त्याची एक बाजू पूर्णपणे डॅमेज झालेली असते किंवा त्याला बोलता येत नसतं किंवा त्याला काही कुठल्याही प्रकारचं समजत नाही. त्यावेळेस त्या रुग्णाला सर्वप्रथम नजदीकच्या जवळच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला त्वरित घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये तो रुग्ण जातो त्यावेळेस सर्वप्रथम त्याचा ब्लड प्रेशर तपासला जातो व ज्यावेळेस त्याचा ब्लड प्रेशर तपासला वाढलेला असतो तो जो त्वरित कमी केला किंवा त्याचा डायबिटीस वाढलेला असेल तो त्वरित कमी केला तर त्यामुळं असं होतं का जे मेंदूला जे इजा होते ती फार कमी प्रमाणात होते व त्यामुळं जे शरीरावरची हानी होते ती खूप कमी वेळेत व कमी प्रमाणात होते ती हानी व त्याच्यामध्ये रिकव्हरी रेट हा खूप जास्त असतो. कारण ज्यावेळेस त्यावेळेस रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये जातो त्याचा ब्लड प्रेशर तपासला जातो, डायबिटीस कमी केला जातो व त्याचबरोबर त्याला रक्तपातळी व्हायची औषधं त्वरित गेली पाहिजे. जर रक्तपातळी व्हायची औषधं त्वरित गेली किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आला, तर नक्कीच नक्की हा आजार कमी वेळेत आणि खूप लवकर हा रुग्ण त्वरित बरा होण्यास खूप जास्त मदत होते. म्हणजे त्याचे सर्वप्रथम आपण 4 तास जर पकडले सुरुवातीचे जेव्हा हा रुग्णाला लक्षणं दिसायला लागल्यापासून किंवा ते 4 तास जे असतात ते खूप जास्त महत्त्वाचे असतात. कारण त्या 4 तासामध्ये जर त्या रुग्णाला प्रॉपर ट्रीटमेंट गेली तर हा रुग्ण कुठल्याही प्रकारचा डॅमेज न होता खूप लवकर हा रुग्ण व्याधीमुक्त होतो. डॉक्टर, पॅरालिसिस रुग्ण म्हटलं की फिजिओथेरपी किंवा मसाज यांचे महत्त्व सर्वश्रुत आहे, पण हा मसाज योग्य पद्धतीने होणं हे तितकंच आवश्यक आहे. या संदर्भात नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? नक्कीच, मसाज हा पॅरालिसिस रुग्णावर उपचार करण्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळेस पॅरालिसिसला पेशंटला ज्या शरीराला जे पॅरालिसिस होतं त्या बाजूला शरीराच्या बाजूला कुठल्याही प्रकारची संवेदना असते, कुठल्याही तो शरीराचा हातपाय हालत नसतो,
ज्यावेळेस मसाज आपण करतो त्यावेळेस त्याला तिथल्या बाजूला संवेदना चालू होतात व त्या बाजूच्या हालचाली सुरू होण्यास खूप जास्त मदत होते. पण मसाज करत असताना मसाज करणाऱ्यांनी ही काळजी घ्यावी का तो रुग्ण पॅरालिसिसचा आहे, तो सर्वसाधारण वेदनेचा पेशंट नाही आहे, तर तो त्याला पॅरालिसिस झालेला आहे. पॅरालिसिस हा आजार हा मेंदूतनं रक्तवाहिन्या प्रॉपरली शरीराला न पोचल्यामुळं हा रुग्ण झालेला आहे. तर त्या रुग्णाला मसाज करत असताना असं सांगायचं का बाबा तू स्वतः स्वतः थोडेफार प्रयत्न कर, हात उचल, पाय उचल, किंवा असं करत असताना त्याला मसाज थोडा करून दाखवायचं मसाज, आणि नंतर स्वतः रुग्णाला सांगायचं तूही असं प्रयत्न कर. त्या केल्यानी त्या शरीराला मेंदूकडनं रक्तवाहिन्या पूर्वत होऊन शरीराला जास्तीत जास्त रक्त संवेदना पोचण्याची क्रिया चालू होते. त्यामुळे मसाजचा हा एक खूप चांगला फायदा होतो. पण आजकालच्या काळात काय होतंय, मसाजवाले मसाज पेशंटची जास्त कमी करतात मसाज, आणि स्वतःची मसाजाची जास्त मसाज होते, कारण तो त्याच्या हातपाय नुसते फक्त हलून दाखवतो, उभा करून दाखवतो, पण त्याला त्या अर्थ नसतं. त्याला प्रॉपरली त्याला स्वतःला पेशंटला उद्बुद्ध करायचं का बाबा तू स्वतः हात उचल, पाय उचल. जेव्हा त्याच्या मेंदूकडनं तो स्वतः जेव्हा ॲक्शन करायला सुरुवात करेल त्या मेंदूकडनं ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जास्तीत जास्त कशा मोकळ्या होतील व तिकडनं जाणीव शरीराला कशी जाऊ जास्तीत जास्त जाईल याच्याकडं व्यवस्थितरित्या लक्ष द्यावं. व असा प्रकारे जर त्याच्याकडनं व्यवस्थितरित्या मसाज करून घेतली तर तो लवकर रुग्ण बरा होतो. व हीच काळजी मी आमच्या सेंटरला आम्ही घेतो का आमचा जो मसाज करणारा आहे तो त्या पेशंटला स्वतः कसा करता येईल व स्वतः कसा तू प्रयत्न करशील याकडे जास्तीत जास्त भर देतो. व त्याच्यामुळं आमच्या हा आमच्या सेंटरमध्ये ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस या ट्रीटमेंटच्या ह्या मसाज ह्या याच्यामुळं पण खूप जास्त पेशंटला रिकव्हरी होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे व त्याचा रुग्णाला खूप जास्त फायदा होतो. खरंच डॉक्टर, तुम्ही जे मार्गदर्शन करताय त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना अधिक माहिती मिळते. डॉक्टर, जाता जाता आपल्या पॅरालिसिसच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काही सल्ला द्याल का? पॅरालिसिस हा आजार जरी गंभीर असला तरी हा पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे. हा आजारावर आमच्या वडिलांनी हजारो रुग्णांच्यावर उपचार केलेले आहेत लाखोंनी, व त्याच्यानंतर त्यांच्याकडनं त्यांच्या जोडीला असताना आम्ही जे रुग्ण बघत होतो व त्यांनीच शिकवल्याप्रमाणे त्यांनीच दाखवल्याप्रमाणे आम्ही पुढं रुग्णसेवा ही कायम ठेवलेली आहे व त्यांचाच आदर्श पुढे ठेवून आम्ही मी व माझे मोठे बंधू हे पुन्हा आता ते कार्य आमचं रुग्णसेवेचं चालू आहे. व या आजारातले हजारो रुग्ण आम्हीही आत्ता बरे करत आहोत. आज माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही गोरगरीब रुग्णांनाही सेवा देतो व जास्तीत जास्त कमी खर्चात जेवढं होईल तेवढ्या कमी खर्चात त्यांना कमी त्रासात व कमी वेळ कसं बरं करतं याच्याकडे आमचं सगळं लक्ष असतं. हे आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवलेली शिकवण आहे. व आज माझ्या वडिलांचा स्मृती दिवस आहे तरी त्यांना मी अभिवादन करतो व त्यांचा आदर्श असं आम्ही पुढे चालू ठेवू. डॉक्टर, खरंच तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिली आहे. पण आता इथे वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. माझं नाव प्रेसिला पॅट्रिक डिसुजा, मी घोडबंदरमध्ये राहते. माझे मिस्टरांना अटॅक लकवा मारला एक राईट पाय आणि हात. तेव्हा मी एका टीचरने मला ॲड्रेस दिलं वाडा हॉस्पिटलमध्ये जा, तेव्हा मी वाडा हॉस्पिटलमध्ये आले आणि तिथे आता 2 महिने झाले ट्रीटमेंट चालू आहे. 10 दिवसाने एक डबल होता तर आता त्यांना बराच अनुभव आहे आगे. तेव्हा अजूनही बरंच व्यवस्थित चालता बिलतात. मी संगारा चंद्रराम तांबे 6 मे रोजी डॉक्टर शेख यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि त्यांचे उपचार सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 10 दिवस म्हणजे मला चालतानासुद्धा मला बॅलन्स जायचा आणि बॅलन्स चालत असताना डॉक्टर शेख यांच्या ट्रीटमेंटनंतर 10 दिवसानंतर मला फरक जाणवायला लागला. मी स्वतः अलगद चालू लागलो आणि चालत असताना आजपर्यंत मी डॉक्टर शेख यांचे कडे उपचार घेत आहे. आता मी जवळजवळ 90% बरा झालेलो आहे. माझे हात पाय व्यवस्थित काम करू लागलेले आहेत. मी खरंतर डॉक्टर शेख आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व टीम या सर्व त्यांच्या टीमला मी धन्यवाद देईन. माझं नाव पुरुषोत्तम महादेवाचे. 1 महिन्यापूर्वी मला जॉब मिळायला लागलेला हे आठवलं होतं.
जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी डॉक्टर शेखकडे ट्रीटमेंट घ्यायला आलो. हे माझे पप्पा सदाशिव गोविंद जाधव, आम्ही राहतो कांदिवलीला. यांना पॅरालिसचा प्रॉब्लेम झाला होता, तर आम्ही एका प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो. त्यांनी रेफरन्स इकडचा दिला, शेख डॉक्टरांचा. तर आम्ही यांना घेऊन आलो. यांचा डावा हात, उजवा हात उचलत नव्हता, मूठ बंद होत नव्हती, असं खूप काही प्रॉब्लेम होत होते. मग आम्ही त्यांना इथे आणलं आणि आता 100% बरं वाटतं त्यांना. तर तुम्ही पण इथे आणू शकता जर तुमच्या घरातल्या कोणाला प्रॉब्लेम झाला असेल तर. आणि इथली पे पण एकदम रिझनेबल आहे, व्यवस्थित आपल्याला परवडू शकते अशी. तर माझी ही विनंती आहे की इथे एकदा व्हिजिट करा जर असा काही प्रॉब्लेम कोणाला झाला तर. धन्यवाद डॉक्टर तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम.